काल आणि काल जो राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं याची माहिती काल आणि आज आम्ही घेतली. राज्यात नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगाव, बीड, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जवळपास 129 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे 1978 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे आणि गारपिटीमुळे 482 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही मिळून एकूण बाधित क्षेत्र 2820 हेक्टर इतके आहे. शेती पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे करण्याची सूचना आणि आदेश दिले आहेत. ते पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी मी त्यांना शेतकऱ्यांना नाही मदत देण्याबाबत कारवाई करण्यात येईल. निवेदन संपलेलं आहे. चला बोला. मी सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काही नाही साहेब ते नका बोलू, त्यांच्या प्रश्न होते, त्यांच्या निवेदनावर बोला. सोलापूर असेल, विदर्भ असेल, सोलापूर, लातूर या सर्व ठिकाणी मग गहू असेल, हरभरा असेल, कापूस भिजलेला आहे, तर आपण पंचनामे तर होतच राहतात, आपल्या पंचनाम्यावर विश्वास नाही. मागच्या अवकाळीचे पैसे जे 8000 राज्यपालांनी जाहीर केलेत आणि ह्याचे तेही अजून दिलेले नाहीत. काल मी नगरला होतो, नाही दिलेले. मी जबाबदारीनं बोलतोय मुंडे साहेब. आणि माझं असं म्हणणं आहे, कालच मी स्वतः पाथर्डीला होतो सभापती महोदय, त्यावेळेस तिथे गारपीट झाली, तिथला हरभरा त्या ठिकाणी गेला. आता मी वेळ कमी आहे सभापती महोदय, मी सगळं सांगत नाही. माझी एवढीच विनंती आहे की त्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ त्या ठिकाणी आता मदत काय देणार आहात ती जाहीर करा आणि ती शेतकऱ्याच्या हातात गेली पाहिजे. तुमचे पंचनामे, तलाठी, तहसीलदार या प्रक्रियेपर्यंत मागचं पण सभापती महोदय अवकाळीचं जाहीर केलं, मिळालेलं नाही. माझी विनंती आहे त्यांनी पंचनामे वगैरे त्यांनी काय सिस्टीम राबवायची ती राबवा, तात्काळ मदत व्हावी अशी आपण विनंती आपली. हे बघा, 207 प्रस्ताव आपला पेंडिंग आहे, त्याच्यातही आपल्याला हे प्रश्न विचारता येतील. आता उगाच मी विरोधी पक्ष नेत्यांचा मान नाही नाही. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या भावना आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन ही माहिती तात्काळ आम्ही मागवली, निवेदन करायची, निवेदन माझं तयार होत आपल्या पुढे. आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये जे नियम आहेत, निकष आहेत, खरं तर अवकाळी पावसाला केंद्र मदत करत नाही, गारपिटीला केंद्र सरकार मदत करते, एनडीआरएफची मदत होते. आणि म्हणून आपण काळजी करू नका, या सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल. तर मित्रांनो, कर्जमाफीची तुमच्या गावची यादी डाउनलोड कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आणि डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपात पाहण्यासाठी आत्ताच डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून अवश्य भेट द्या आणि तुमच्या गावची यादी अवश्य डाउनलोड करा. आणि मित्रांनो, दररोज अशाच प्रकारे शेतीविषयक बातम्यांसाठी आणि कर्जमाफीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.